ना मिन्ना यदि कहीं माइक्रोफोन वर आमंत्रित करते हो तुर्बे गाय चाहे कि बेधुंदा अब आ साई पटेल ने चकरे वोट टू साई थैंक यू हॅलो तमाम क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. ह्या स्पर्धेच्या अंतिम टप्प्याकडे आपण येतोय. मात्र ह्या स्पर्धेसाठी अनेकांचं मोलाचं योगदान लाभलंय, त्यांचा पुन्हा एकदा मी या ठिकाणी नाव उल्लेख करतोय. आमचे मनोज कालोराम पाटील यांच्याकडनं 2000 रुपये, समीर शेठ रुपारेल यांच्याकडनं तब्बल रोख रक्कम 10000 रुपये, हरिदास रामाकेणी यांच्याकडनं 1000 रुपये, मिथुन शेठ मडवी तलोदा मजकूर यांच्याकडनं 1100 रुपये, तसेच विलास शेठ घरत पापडीचा पाडा यांच्याकडनं 2100 रुपये, तसे जुनेद शेठ प्रदान यांच्याकडनं तब्बल रोख रक्कम 21000 रुपये, आणि प्रताप पाटील पेटालीचे यांच्याकडनं 2000 रुपये, तसेच कुंदन शेठ यांच्याकडनं 1000 रुपये, तसेच विलास सुरेश केणी यांच्याकडनं 500 रुपये, आणि प्रमोददादा भगत यांच्याकडनं 1500 रुपये, त्यानंतर बबनदादा पाटील यांच्याकडनं रोख रक्कम 2500 रुपये, आणि महेंद्र केणी यांच्याकडनं 5000 रुपये. अनेक दानशूर दात्यांनी ह्या स्पर्धेसाठी खूप मोलाचं योगदान दिलं, त्या सर्वांचं मी पुनश्च आभार व्यक्त करतो. त्यानंतर प्रथम पारितोषिक कैलासवशी पांडुरंग केणी स्मृती यांच्या स्मरणार्थ मंगेश केणी आणि कैलासवशी विठ्ठल केणी स्मृती यांच्या स्मरणार्थ वसुसेन केणी यांच्याकडनं प्रथम पारितोषिक, द्वितीय पारितोषिक कैलासवशी भालचंद्र केणी स्मृती यांच्या स्मरणार्थ बबन केणी आणि कैलासवशी हरी काळू केणी स्मृती यांच्या स्मरणार्थ कैलास केणी यांच्याकडनं द्वितीय पारितोषिक. त्यानंतर कैलासवशी कुमार आयुष पाटील स्मृती यांच्या स्मरणार्थ श्रीकृपा केबल नेट यांच्यातर्फे उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज क्षेत्ररक्षक आणि मॅन ऑफ द सिरीज असे आकर्षक चषक आपण पाहतोय. त्यानंतर मॅन ऑफ द मॅच साठी प्रत्येक सामन्यासाठी कैलासवशी नाना शेट घरत स्मृती यांच्या स्मरणार्थ येणार केबल नेट तर्फे प्रत्येक सामन्यासाठी मॅन ऑफ द मॅच आपण पाहतो. या सर्वांचा मी तसेच पांडुरंग पाटील यांच्याकडनं देखील 500 रुपयाचं डोनेशन या स्पर्धेसाठी आलंय. या तमाम देणगीदारांचा मी पुनश्च आभार व्यक्त करतोय. आभार व्यक्त करतोय आमचे पीटीसीचे, त्यांच्या माध्यमातून 2 दिवस अतिशय चांगली संकल्पना राबवली, घरबसल्या आपल्याला ही स्पर्धा बघता आली. आभार व्यक्त करतो आमच्या वैभव डीजे मास्टरचे, त्यांच्या माध्यमात काळ पूर्ण दिवस अतिशय सुंदर संगीत ऐकलं आपण. चित्त ह्या ठिकाणी एक गाडी जी रस्त्यामध्ये आहे, एर्टिगा गाडी आहे, MH 46 BA 1912 ह्या क्रमांकाची गाडी रस्त्यामध्ये आहे. ज्या कुणा चालक मालकाची गाडी असेल त्यांनी ती गाडी बाजूला काढायची आहे. MH 46 1912 क्रमांकाची एर्टिगा गाडी आहे, तर ज्या कोणाची असेल ती आपण बाजूला करायची आहे, कारण की रस्त्यावरती आपण गाडी पार्किंग करू नका मित्रांनो. दरम्यान या बोलूया नाव बॅक टू क्रिकेट मेगा फायनलचा सामना, अंतिम सामना प्रेक्षकांमध्ये मात्र निश्चित चर्चेला उदान आलाय की इतना सामना कोण जिंकेल आणि या स्पर्धेचा अव्वल कोण ठरणार, इतनं चॅम्पियन कोण ठरेल. एकीकडे कालचा दिवस ज्या संघानं गाजवलाय तो सिद्धी करवले संघ, तर त्यांच्या उपक्ष आज ज्या संघानं सातत्यानं रिदम दाखवलाय, चांगला खेळ दाखवलाय तो ओवळे संघ. दरम्यान पहिला चेंडू आगाज करतोय साजिद मडवी, पहिला चेंडू जागा बनवून चेंडू खेळून काढला होता, डीप कव्हर मध्ये चेंडू येतोय, क्षेत्ररक्षक तैनात चेंडू मागे, मात्र तोपर्यंत 2 धावा रोखू शकणार नाही. 2 धावण मात्र आगाच पाहायला मिळतोय, 2 मात्र सांघिक श्री गणेश धावसंख्येचा पाहायला मिळतोय. तर 2 धावसंख्येनं वैयक्तिक अकाउंट ओपन करतोय तो साजिद मडवी नामक फलंदाज. हे 2 फलंदाजांना विसरून चालणार नाही. कालचा दिवस ज्या फलंदाजांना गाजवलाय, एकीकडे नॉन स्ट्राइक वरती सचिन गायकर, ज्याने कालच्या दिवसामध्ये एकमात्र वैयक्तिक अर्धशतक ज्याच्या नावावरती आपण पाहिलंय तो निश्चितच सचिन गायकर नॉन स्ट्राइक वरती असणार आहे. दरम्यान हा चेंडू पायचितचा जोराचा अपील, पंचांचं बोट आकाशाकडे, पहिली सफल त्या ठिकाणी गोलंदाज मिथुनला आपण पाहतोय, ज्या मिथुननं आज पूर्ण दिवसभर मी म्हणून फलंदाजांवरती रोक लावली आहे. मिथुन दापोळकर आपण पाहतोय सातत्यानं ती कामगिरी या फायनल मध्ये देखील आपल्याला त्याच्या माध्यमातून पाहायला मिळेल. पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्या होत्या, मात्र त्यानंतर पायचितच्या स्वरूपामध्ये एक सफलता प्राप्त करताना आपल्याला पाहायला मिळतोय तो मिथुन दापोळकर.
अप्रतिम सामना मेगा फाइनल चा सामना आपण पाहतोय. कालच्या दिवसामध्ये सलग तीन सामने जिंकत फाइनल मध्ये दाखल झालेला हा सिद्धी करवले संघ आणि आजच्या दिवसाचा जर विचार केला तर सलग तीन सामने जिंकणारा हा ओवळे संघ आपण पाहतोय त्यांच्या समोर खेळताना. निश्चित एक आपल्या विभागातील नामांकित संघ एक दिग्गज संघ आपण करवले संघ पाहतोय तर त्यांच्या समवेत खेळताना ओवळे संघ एक पनवेल विभागातील तितकाच बलाढ्य संघ आपल्याला पाहायला मिळतोय. दरम्यान पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. ह्यावेळेस मात्र चेंडूवरती प्रहार केला स्टेटन द ग्राउंड स्क्रीन समोर चेंडूला अडवलं जाईल. वन बॉल स्प्लिट केलं जातंय तोपर्यंत पुन्हा एकदा दोन धावा. पहिल्यांदा सुरुवात केली होती साजिदनं, त्यानं देखील दोन धावसंख्येनं सुरुवात केली होती धावपळकावरती आपल्या इनिंगची. त्यानंतर विक्की पाटील देखील तशीच सुरुवात करतो वन डाऊन साठी आलेला फलंदाज. तर एकीकडे नॉन स्ट्राईकवरती घातक आणि घणाघाती फलंदाज सचिन गायकर आधुनिक खेळपट्टीवरती पाहायला मिळतोय. दरम्यान हा चेंडू स्वतःच्या फळत्रमध्ये अप्रतिम क्षेत्ररक्षण, मात्र या ठिकाणी जीवनदान लाभलंय कारण की संधी आली होती गोलंदाजाला. ज्या फलंदाजानं अक्षरशः धावांचा वनवा पेटवलाय तो फलंदाज एकही चेंडूनं खेळता बाद होऊ शकला असता, मात्र तसं घडत नाही. दरम्यान वीर वामन पाटील करवळे यांच्याकडनं हॅट्रिक साठी षटकार हॅट्रिक साठी रोख रक्कम 1000 रुपयाचं पारितोषिक आलंय. निश्चित अंतिम सामने पारितोषिक येणार आहेत या शंका राहिया. दरम्यान हा चेंडू ह्या ठिकाणी देखील अप्रतिम चेंडू फेकी आपण पाहतोय. जी संधी आली होती आपण जर पाहिलं तर सचिनला रनआउट करण्याची संधी आली होती. स्वतःच्या फळत्रमध्ये अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण केलं होतं, मात्र डायरेक्ट हिट देऊ शकला नाही गोलंदाज. जर विचार केला तर मिथुन दापोलकरला आपण पाहतोय. काल देखील अशीच काही संधी तुर्भे संघाला आली होती, मात्र ती संधी हुकल्यानंतर सामना गमावला तुर्भे संघानं. मात्र इथे देखील तसं काही घडेल का, दापोली संघ सामना गमावेल का, असे असंख्य प्रश्नचिन्ह या ठिकाणी उत्पन्न होत आहेत. दरम्यान या ठिकाणी क्षेत्ररक्षक थोडीशी चुकी दाखवतोय कारण की झेल ड्रॉप केलाय आणि त्याचा परिणाम की दोन धावा या ठिकाणी एकवटल्या जात आहेत. या दोन धावीच्या मदतीनं जर सांघिक धावसंख्येचा विचार केला तर एक गडी बाद 6 अशी धावसंख्या या ठिकाणी पाहायला मिळते. ती प्रथमता फलंदाजी करत असताना सिद्धी करवळे संघ पहिल्या षटकाचा या ठिकाणी खेळ समाप्त झालाय. चार षटकांचा हा सामना, चार षटकांचा आपण सामना पाहतोय आणि सुरुवात जर आपण पाहिली तर मी म्हणेन सुरुवात मात्र ओवळे संघाच्या बाजूनं आपल्याला पाहायला मिळतंय कारण की या षटकामध्ये धावा खर्च केला त्या फक्त 4. गोलंदाजचं कौतुक करावं लागेल. आज पूर्ण दिवस मी म्हणेन सातत्यानं गोलंदाजीचं वर्चस्व आपण पाहिलं या ओवळे संघाकडनं. सातत्यानं निश्चित 6 धावा झाल्यात कारण की जर आपण विचार केला एका षटकाच्या अखेरीस 6 धावा धावपळकावरती एक गडी बाद करवली संघाची धावसंख्या आपण पाहतोय. कारण की मी सातत्यानं उल्लेख केला होता या ओवळे संघाचा कारण त्यानं पहिल्या सामन्यात 39 वरती रोखलं चिंचपाड्याला, त्यानंतर उल्वे संघाला 34 वर, त्यानंतर रोहिंजनला 32 वर. म्हणजे प्रत्येक संघाला कमीत कमी धावसंख्येमध्ये रोखणं हे वैशिष्ट्य आज दाखवून दिलंय या ओवळे संघानं. दरम्यान गोलंदाज रोहन मुंगाजी सज्ज झालाय. पहिला चेंडू या ठिकाणी मात्र बॅटची कडा आणि चेंडू येतोय तो यष्टांच्या मागे. आपण पाहतोय शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पुढे सरसवणार. स्वतः संघ नाईक त्या क्षेत्रामध्ये तैनात आपल्याला पाहायला मिळत आहेत. दरम्यान फक्त सिंगल प्राप्त केली जाईल आणि एंड चेंज करतोय सचिन. मात्र मी म्हणेन सचिननं जास्तीत जास्त खेळ स्ट्राईक वरती करायला हवा कारण की सचिन मध्ये क्षमता आहे. मात्र एकीकडे विकीला देखील विसरून चालणार नाही. काल चांगली खेळी विकीनं देखील साकारली होती एक इनिंग त्याच्या माध्यमातून आपण पाहिली. दरम्यान हा चेंडू ह्या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा बीट केलं जातंय विकीला. वन डाऊनचा हा फलंदाज आपण पाहतोय. मात्र एकीकडे बक्षीस लागलंय वीर वामन पाटील सिद्धी करवळ्याचे यांच्याकडनं रोख रक्कम 1000 रुपयाचं पारितोषिक आलंय. जो कोणी फलंदाज सलग 3 षटकार ठोकेल त्याच्यासाठी मात्र पारितोषिक असणार आहे. मी म्हणे पारितोषिक कमवण्यासाठी निश्चित अंगी असलेला कसब दाखवावं लागेल. दरम्यान झेल प्राप्त करतोय अप्रतिम क्षेत्ररक्षण. यष्टांच्या मागे सातत्यानं कौतुक केलं जातंय प्रमोद घरतचं आणि अप्रतिम क्षेत्ररक्षण ह्या सामन्यामध्ये देखील पाहायला मिळतोय. नाव फलंदाज बाधतो या ठिकाणी विक्की पाटील देखील या ठिकाणी बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय.
दरम्यान नवीन फलंदाज मैदानावरती येतोय जयदास मडवी नौका फलंदाज इनेट क्रमांक चार चा फलंदाज आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय. दरम्यान गोलंदाज सातत्यानं चांगली गोलंदाजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते ती रोहनच्या माध्यमातून सज्ज झालाय. राणा हॉस्पिटल एंड कडनं एका एंडने फक्त सामने खेळवले जातात मैदानाचं वैशिष्ट्य. दरम्यान हा चेंडू स्लोअर डिलिव्हरी रनआउटचा धोका आणि यावेळेस मात्र फलंदाज बाजला. जी संधी पहिल्या षटकामध्ये होती तशीच काही संधी या षटकात आली आणि या संधीचं मात्र सोनं केलंय आणि फलंदाज मात्र या ठिकाणी बाद झालाय. या ठिकाणी सचिन गायकर बॅक टू पहिले सचिनचा विचार केला तर एकमात्र चेंडूचा सामना केला होता एक धाव एकवटली होती. मी म्हटलं होतं जास्तीत जास्त खेळ स्ट्रायकिंग वरती करायला हवं होतं या फलंदाजानं मात्र तसं घडत नाहीये आणि फलंदाज या ठिकाणी मात्र माघारी परतताना आपण पाहतोय. निश्चित पाऊल जड झाली आहेत मी म्हणेन सचिन गायकरची मैदानातून निघताना कारण की खूप काही निर्भर होतं आणि खूप मोठा सामना आहे मेगा फायनलचा सामना आपण पाहतोय. दरम्यान सन्माननीय परेश केणी परेश केणी कुठे असतील तर या आपण मंचासमोर आपली वाट पाहिली जाते. चेंडू बॉल किती आले चार चेंडू झाले दोन चेंडू अजूनही शिल्लक आहेत. गोलंदाज रोहन मुंगाजी आपण गोलंदाज पाहतोय सातत्यानं चांगली गोलंदाजी भेदक मारा कोहली संघाकडनं राईट ऑफ ओवर द विकेट. दरम्यान हा चेंडू ह्या ठिकाणी मात्र दिशा सोडून जाणारा चेंडू आयसीसीचा नियम क्रमांक 22 या ठिकाणी लागू होतोय. स्वैर चेंडू धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या धावपळकी आपल्याला पाहायला मिळेल 8 धावा पहिल्या षटकात 6 आणि प्रत्येक धावेसाठी संघर्ष आपण पाहतोय. एकेका धावासाठी मात्र झुंज द्यावी लागते संघर्ष करावा लागतो परिश्रम घ्यावे लागतात ते करवले संघाला. दरम्यान हा चेंडू अप्रतिम फटका चेंडू बराच काल हवेमध्ये आहे क्षेत्ररक्षक जज करतोय मात्र त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू जातोय तो सीमा पार आणि पहिला दमदार षटकार आलाय तो जयदास मडवीच्या बॅटमधनं. ऐसा पॅडल स्वीप टाइप हा फटका होता टाइमिंग बेमिसाल होता आणि याचं कारण की चेंडू आउट ऑफ पार आपल्याला पाहायला मिळाला एक दमदार षटकार आणि षटकाराची गरज होती कारण की इतना थोडासा दिलासा लाभतोय करवले संघाला आणि या षटकारानं धावसंख्येला देखील वेग येतोय. धावा धावपळकी 14 धावा गोलंदाज सज्ज होतोय षटकातील अंतिम चेंडू गोलंदाज रोहन मुंगाजी याचा. दरम्यान हा चेंडू गती परिवर्तन व्हेरिएशन आपण पाहिलंय आणि फलंदाजाला मात्र शांत केलं जात आहे. षटक क्रमांक 2 या ठिकाणी मात्र समाप्त होत आहे. पहिल्या षटकात धावा आल्या होत्या 6 आणि या षटकामध्ये धावा येत आहेत त्या 8 धावा म्हणजे टोटल जर आपण पाहिली तर दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपळकी आपल्याला पाहायला मिळते ती 3 गडी बाद 14 धावा. दरम्यान नवीन फलंदाज अशोक आणि जयदास अशी जोडी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजीमध्ये परिवर्तन गोलंदाज विशाल गायकवाडचा वापर या गोलंदाजाने देखील चांगली गोलंदाजी केली मागील सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा मानकर राहिला होता. दरम्यान हा चेंडू झेलचा प्रयत्न एका हाताने झेल पकडण्याचा प्रयत्न दाखवला होता त्या ठिकाणी विद्याधर यांना आपण पाहतोय नाहीये दुसरे क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आपण पाहतोय मिथुन दापोळकर यांना आपण पाहतोय. निश्चित त्यांची गोलंदाजी आपण अतिशय चांगली पाहिली क्षेत्ररक्षण करत असताना अतिशय चांगला प्रयत्न होता एका हाताने झेल पकडण्याचा प्रयत्न कारण की खूप दूरवरनं धावून आले होते मात्र तोपर्यंत 2 धावा हे 2 फलंदाज एकवटत आहेत. या 2 धावेच्या मदतीनं सांघिक धावसंख्येत वाढ होते धावा धावपळकी पाहायला मिळतील 16 धावा. गोलंदाज सज्ज होतोय लेफ्ट आर्म राऊंड द विकेट हा चेंडू ह्या ठिकाणी मात्र धावचितची संधी आणि या ठिकाणी मात्र धावचित यशस्वी केलं जात आहे सातत्याने चांगलं काम. आज मी म्हणेन ज्या ठिकाणी पाऊल टाकतात त्या ठिकाणी मात्र योग्य ठरत आहे ते ओवले संघासाठी कारण की इथनं डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला आणि यश देखील लाभलं त्यांना कारण की इथनं जर एखाद्या संघावरती दडपण असतं तर तो संघ मी म्हणेन डायरेक्ट हिट करू शकला नसता कारण की ह्या ठिकाणी मी म्हणे आत्मविश्वास बलावलाय चांगलं टीम स्पिरिट पाहायला मिळतं ह्या ओवले संघाचं आणि त्याचंच कारण की पूर्णतः आत्मविश्वासानं खेळ केला जातोय कारण की क्रिकेटमध्ये असं म्हटलं जातं आपण आपला नॅचरल गेम खेळायला हवा आपल्यामधली गुणवत्ता तेव्हाच दिसून येते मैदानावरती जेव्हा आपण दडपण न घेता खेळ दाखवता त्यावेळेस मात्र आपल्यामधलं वैशिष्ट्य हे
लोकांसमोर येत असतं आणि तसा खेळ मी म्हणेन दाखवायला हवा करवली संघाने देखील. आणखी करवली संघाचे जे सलामीचे फलंदाज होते साजिद असतील सचिन असतील यांच्यावरती खूप काही निर्भर होतं, मात्र ते लवकर बाद झालेत. दरम्यान हा चेंडू अशोक या ठिकाणी प्रयत्न करतील अशी शंका नाही आहे. दरम्यान लॉंग ऑफला क्षेत्ररक्षण चांगलं होते, फक्त सिंगल कम्प्लीट होते. या सिंगलच्या सहाय्याने धावसंख्येचा विचार केला तर धावा धावपळकी पाहायला मिळतील 15 धावा. प्रथम नाणेफेकीचा विचार केला तर सिद्धी करवली संघाने नाणेफेकी जिंकली आणि प्रथम निर्णय स्वीकारला होता फलंदाजीचा. निश्चित माफ करा धावसंख्येमध्ये वाढ या ठिकाणी धावा धावपळकी पाहायला मिळतील 17 धावा. आमचे दोन गुणलेखक या ठिकाणी टॅली करताना आपण पाहतोय सातत्यानं चांगली कामगिरी दोन दिवस बजावली. आमचे अंकित असतील आमच्या या ठिकाणी विनीत असतील अतिशय चांगली कामगिरी केली आहे गुणलेखनाच्या माध्यमातून त्यांनी. आज पूर्ण दिवस सातत्यानं आज आमच्या सोबत आहेत ते. तसेच आमचे साथी समालोचक साई राजे यांचं देखील उत्कृष्ट समालोचन आपण वारंवार ऐकलं. सर्वांचं कौतुक असेल या स्पर्धेमध्ये, सर्वांचं योगदान आहे. दरम्यान हा चेंडू हलक्या ताना चेंडूला स्वीप केलाय. दरम्यान क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडूला अडवलाय धाव घेण्याचा प्रयत्न. या ठिकाणी पंचांकडे अपील केली जाते आणि पंचांचं बोट आकाशाकडे. फलंदाज बाद झालाय रनआउटच्या स्वरूपामध्ये. जवळजवळ तिसरा फलंदाज या ठिकाणी मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झालाय. मी म्हणून करवले संघ नेमकं करतो काय, कारण की क्रिकेटमधील आत्महत्या आपण म्हणतो रनआउट, मात्र हे सातत्यानं रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज गमावतो हा करवले संघ. कारण की प्रतिस्पर्धी संघ अतिशय चांगला संघ आहे, बलाढ्य संघ आहे. या संघासमोर आपल्याला जास्तीत जास्त धावसंख्या बनवायला हवी, मात्र ते करत असताना रनआउटच्या स्वरूपात फलंदाज गमावतायत. कारण की फलंदाज या ठिकाणी बाद झालाय, धीरज बाद झालाय. त्यानंतर नवीन फलंदाज समीर मैदानावरती येतोय, जो समीर गोलंदाज म्हणून गणला जातो करवले संघासाठी. तर तो समीर या ठिकाणी मात्र फलंदाजीसाठी इन एक्शन मध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. तर गोलंदाज सज्ज होतोय विशाल गायकवाड, सततानं चांगली गोलंदाजी. प्रत्येक गोलंदाजानं आज खूप इम्प्रेस केलं ह्या मैदानावरती. ज्या मैदानावरती काल आपण पाहिलं होतं की फलंदाजांचं वर्चस्व सातत्यानं राहिलं, मात्र आज ह्या ओवले संघानं दाखवून दिलं की आपल्यामध्ये जर लेंथ आणि लाईन नियंत्रित असेल तर निश्चित आपण क्रिकेटमध्ये यशस्वी होऊ शकाल. आणि तीच भेदकता आणि तीच लाईन लेंथवर नियंत्रित गोलंदाजी आज ओवले संघानं दाखवली आहे. गोलंदाज सज्ज होतोय राणा हॉस्पिटल एंड कडनं, डाव्या हाताने गोलंदाजी करतो, पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी आपण पाहतोय. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. दरम्यान हा चेंडूला खेळून काढला होतो, लॉंग ऑफला चेंडू ट्रॅव्हल होईल. तोपर्यंत डिप मधनं क्षेत्ररक्षक येईल, चेंडूला उचलून फेकी करेल. तोपर्यंत अवधी होता, एक धाव कंप्लीट केली जाते. या एका धावेने मात्र संघ जाऊन पोहोचतोय तो 19 वर. षटकातील जर चेंडूंचा विचार केला तर आतापर्यंत षटकातील 5 चेंडू संपन्न झालेत, फक्त 1 चेंडूचा खेळ बाकी असेल. फलंदाज समोर जाईल, फलंदाज अशोक. अंतिम चेंडू या ठिकाणी मात्र प्रहार केला, चेंडू मध्ये उंची जास्त लांबी कमी क्षेत्ररक्षक जज करतोय आणि चुकी करत नाही. आज सर्व क्षेत्रामध्ये मी म्हणेन चांगली कामगिरी राहिली आहे या ओवले संघाची. मग ते क्षेत्ररक्षण असो, गोलंदाजी असो किंवा फलंदाजी असो, कोणत्याही प्रकारची चुकी मी म्हणेन दाखवत नाही ओवले संघ. आणि याचच कारण की सातत्यानं सफल होताना पाहायला मिळालं आज पूर्ण दिवस ओवले संघ. परेश केणी यायचंय आपण, आयोजक या ठिकाणी सूचना देतात आम्हाला सातत्यानं, या आपण यायचं परेश केणी. दरम्यान नवीन फलंदाज राहुल मैदानात जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत जर फलंदाजांचा विचार केला तर 6 फलंदाज बाद झालेत. गोलंदाजीमध्ये परिवर्तन, गोलंदाज सतीशचा वापर. 3 षटकाखेरीज धावसंख्येचा विचार केला तर धावा 19 धावा, म्हणजे प्रति षटकामागे 6.33 अशी सरासरी राखली आहे. मी म्हणेन ग्रामीण क्रिकेटमध्ये ही सरासरी कमी आहे, किमान 10-12 सरासरी असायला हवी. तर अंतिम षटक या ठिकाणी मात्र चेंडूला फक्त सन्मान दिला जातो षटकवरच्या क्षेत्रामध्ये, क्षेत्ररक्षक तैनात त्या ठिकाणी. फक्त सिंगल कम्प्लीट केली जाईल आणि स्ट्राईकवरती मात्र आमंत्रण दिलं जाते समीरला. इथं 1-2 षटकार येणं गरजेचं असेल करवले संघासाठी. आणखी जर आपण विचार केला तर प्रतिस्पर्धी संघामध्ये विद्याधर असेल, प्रमोद असेल, असे चांगले चांगले फलंदाज आपण पाहतोय. दरम्यान एसटीजीचा प्रयत्न केला होता, मात्र फलंदाज सुरक्षित पंपिंग क्रीज मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. सातत्याने एसटी रक्षण आज खूप चांगलं झालंय प्रमोद घरत यांचं. आणखी क्रिकेटचा बऱ्याच वर्षाचा अनुभव आपण पाहतोय, एक जुना जाणता अनुभवी खेळाडू आहे तो ओवले संघाचा. दरम्यान गोलंदाज सज्ज होतोय पुन्हा एकदा. हा चेंडू पुन्हा एकदा बॅटन पॅड मधून निघून जातोय.
कारण की सलामीचे फलंदाज बाद झाल्यानंतर तितकीशी अपेक्षा मी म्हणेन या खालच्या फलंदाजांकडनं केली जाणार नाहीये. नवसंख्या स्थिर पाहायला मिळेल 20 धावा. गोलंदाज सज्ज होतोय पुन्हा एकदा. दरम्यान हा चेंडू या ठिकाणी मात्र दाद मागितली जाते पंतांकडे, मात्र पंत दर्शवतात की चेंडू सुरक्षित आहे. क्रीज मधनं जाणार हा चेंडू निर्धाव चेंडूची सांगता. सातत्यानं 3 चेंडू सलग बीट केलंय ह्या फलंदाजाला, त्याचे चक्रावून सोडलंय या ठिकाणी. दरम्यान हा चेंडू ह्या ठिकाणी मात्र स्टेप आउट केलं होतं आणि मी म्हणेन ह्या यष्टीरक्षकासमोर स्टेप आउट करणं हे जोखमीचं काम होतं. आणि या ठिकाणी फलंदाजाला बाद केलाय. जवळजवळ तिसऱ्यांदा यष्टीचित होताना मी पाहिलेत फलंदाज या यष्टीरक्षकासमोर. दरम्यान नवीन फलंदाज अविनाश मडवी मैदानात जाताना पाहायला मिळतील. षटकातील अंतिम चेंडू. मेगा फायनलचा सामना पाहतोय, मात्र ज्या प्रकारचा सामना व्हायला हवा होता तसा सामना आतापर्यंत तरी म्हणता येणार नाही की झालाय. मात्र क्रिकेट आहे मित्रांनो, लो स्कोरिंग सामने देखील अतिशय चांगले होतात. तशीच काही अपेक्षा अजूनही बाळगली जाईल की लो स्कोरिंग सामना देखील चांगला होईल. की करवली संघामध्ये देखील चांगली गोलंदाज आहेत, विकी असेल, विक्रांत असेल, त्यानंतर जर आपण साजिदचा विचार केला जो पॉवर प्ले तर षटक हाताळतोय, असे चांगले गोलंदाज आहेत. त्यांच्या जोरावरती निश्चित या सामन्यामध्ये संघर्ष केला जाईल करवली संघाच्या बाजूने. मात्र आतापर्यंत धावसंख्येचा विचार केला तर फक्त 20 धावा धावपळकी आपल्याला पाहायला मिळतात. दरम्यान हा चेंडू लाईन पावी लागेल, पंच दर्शवतात की ऑफस्टिकच्या खूपच बाहेर आहे. आणि क्रिकेट मध्ये सातत्यानं असं म्हटलं जातं की ऑफस्टम आणि लेग स्टंपच्या बाहेर जाणार चेंडू स्वैर घोषित केला जातो आणि तशीच काही कामगिरी पंचांनी केली. दरम्यान हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न, मात्र चेंडूला फील्ड केलं होतं शॉट थर्डमॅनला. लेग बायचा पंचांचा इशारा आलाय आणि एक धाव या ठिकाणी मात्र सांघिक खात्यामध्ये येईल. एका धावच्या मदतीनं संघ जाऊन पोहोचलाय 22 वर. या ठिकाणी मात्र पहिलं सत्र समाप्त होतंय आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर तब्बल धावा धापळकावरती पाहायला मिळतात, त्या 22 धावा. आणि विजयासाठी समीकरण असेल येणारे 24 चेंडू आणि 23 धावसंख्येचं समीकरण. समीकरण इतकं कठीण नाहीये, मात्र ते कठीण करण्याचं काम करेल का हा करवले संघ, ज्या करवले संघानं काल खूप चांगलं क्रिकेट दाखवलं. तर निश्चित कशा प्रकारे ही लढत असेल अंतिम टप्प्यामध्ये देखील ऐकण्यासाठी पुन्हा एकदा मायक्रोफोन वरती जाऊया आपण साई राजे यांच्याकडे. धन्यवाद साई. महाराष्ट्राचे आराध्य दैव शिवछत्रपती महाराज संभाजी महाराज आणि हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बालासाहेब ठाकरे यांना नतमस्तक होऊन आलेल्या तमाम प्रेक्षकांचं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. साई, आपण जी अपेक्षा केली होती जो फायनलचा सामना आहे तो खूपच रंगतदार व्हायला होता, मात्र या ठिकाणी गोलंदाजी ओले संघाने जी दाखवली अप्रतिम माइंड ब्लोइंग अशी गोलंदाजी या ठिकाणी त्यांनी दाखवली. मॅग्निफिकेशन गोलंदाजीमध्ये वैविधता कशी असावी याचं उत्तम उदाहरण त्या ठिकाणी दाखवून दिलेत. मात्र या ठिकाणी करोला संघ देखील या सामन्यात डिपेंड करतो, कारण 1975 1989 आणि 1983 रोजी कपिल देव आपल्या संघाचा संघ नाही केला, त्यावेळी भारतीय संघाच्या धावसंख्या झाल्या होत्या 183 आणि त्यावेळी त्यांनी मंत्र दिला होता की या धावसंख्या आहेत त्या आपण डिपेंड करू शकतो. मग असाच मनोमंत्र या ठिकाणी द्यायला लागेल या सिटी करोला संघाला, कारण उर्वरित समीकरण उरते 24 चेंडू आणि गरज असेल ते मात्र 23 धावांची, म्हणजे 24 चेंडू आणि 23 धावांचं एक मापक असं आव्हान नसेल. परंतु क्रिकेट अनिच्छेने भरलेला संग्राम आहे, सरडा क्रिकेट कधी रंग बदलतील याचा काही मोल नाही. मात्र या ठिकाणी 24 चेंडू आणि गरज असेल 23 धावांची या धावसंख्या देखील डिपेंड करू शकता, कारण गोलंदाजी अतिशय चांगली असावी, अतिरिक्त धावसंख्या असतील त्यांच्यावर अंकुश लावला हवा, विकेटचं सातत्य टिकून ठेवावं लागेल, अचूक टप्प्यावरती नियंत्रित गोलंदाजी करावी लागेल आणि क्षेत्ररक्षण हाय स्टँडिंग करावं लागेल, तच आपण संघाला शेवटच्या क्षणापर्यंत लढत देऊ शकतो. जी कालच्या दिवशी फलंदाजी झाली होती प्रत्येक फलंदाजांनी मंत्रमुग्ध करून सोडलं होतं. या सामन्यामध्ये मजा नाही मित्रांनो, कारण जी षटकार चौकारांची गरज होती एकही षटकार यावेळेस या स्पर्धेच्या माध्यमातून अंतिम फायनल मध्ये एकही फलंदाजाने खेचला नाही. जास्तीत जास्त
फलंदाज मात्र रनआउटच्या स्वरूपात बाद झाले. मात्र समोर असणारा फलंदाज एक डावडी हाताचा एक विस्फोटित खेळ करणारा विशाल आणि प्रमोद अशी जोडी या ठिकाणी बघतोय. गोलंदाजी मार्केटवर राणा हॉस्पिटल एंड करून गोलंदाज सज्जा. पहिला चेंडू घेऊन येतोय साजिद मडवी. अतिशय चांगला गोलंदाज आहे. मात्र या ठिकाणी धावसंख्या कमी असल्या तरी तुम्ही क्षेत्ररक्षण हाय स्टँडिंग करावं लागेल. विकेट चे सातत्य टिकून ठेवलं यावेळेस लाईन बघावी लागेल. मात्र लाईन आहे प्रदीप. तर या ठिकाणी तुलाजी मजकूरचे माजी सरपंच खोबाजी पाटील यांचं आगमन होते. त्यांना विनंती असेल की आपण मंचावरती येऊन स्थानबंद व्हायचं आहे. पहिला चेंडू अतिशय जबरदस्त फेकला होता साजिद यानं. मी वक्तव्य केलं होतं याच्यामध्ये गुणवत्ता आहे, दर्जा आहे, अप्रतिम क्षमता देखील. यावेळी फसवा चेंडू लॉफ गेलाय. कोणताही क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात नाही. चेंडू हा हा म्हणता सीमा रेषा पार दणकट चौकार. चौकारने श्री गणेश ओपन होते यावेळेस अवळे संघाचा. प्रमोद गरद आणि विशाल गायकवाड अशी जोडी या सामन्यामध्ये अप्रतिम खेळ त्यांच्या माध्यमातून पूर्ण दिवसभर जर स्पर्धा गाजवली या संघाने. मात्र प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करण्यासाठी एखादा षटकार नक्कीच खेचून आणावा लागेल. कारण प्रेक्षकांना नवरा मरो नवरी मरो जेवण चांगलं भेटो अशीच अपेक्षा या ठिकाणी प्रेक्षक वर्ग या ठिकाणी येत असतात. मात्र दहा फलकावती धावसंख्या तीन चेंडूचा खेळ संपला जातोय. दहा फलकावती धावसंख्या येतात तर मात्र शून्य गडीबाद चार धावा. चोवीस चेंडू होती गरज होती तेवीस धावांची. मात्र गोलंदाजी तेवढे ताकदीचे आहे. साजिद कडे व्हेरिएशन आहे, क्षमता आहे, दर्जा आहे, गुणवत्ता आहे. त्या गोलंदाजी मात्र स्टेप आउट करण्याचा प्रयत्न. वाटत स्टॉक जबरदस्त फटका. क्रिकेटचं पुस्तक कॉपी बुक स्टॉक. चेंडू आउट ऑफ द पार चौकार. पहिला चेंडू निर्धार, दुसरा चेंडू चौकार, तिसरा चेंडू निर्धार आणि चौथा चेंडू चौकार. म्हणजे दहा फलकावरती धावसंख्या आपण पाहू शकाल आठ धावा. दहा फलकावरती अद्याप तरी आलेली आहे. आता तरी सोळा धावांची गरज असेल. साजिद क्षेत्ररक्षामध्ये परिवर्तन करत असताना किंवा फलंदाज जास्तीत जास्त मिडऑफकडे लक्ष केंद्रित करतो त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे. लॉन्ग ऑन आणि डीप मिड विकेटला गोलंदाज तयार होते. यावेळी सफल झाले. मात्र चेंडू दरम्यान सन्माननीय नामदेव शेटकेणी साहेबांचं या ठिकाणी शुभागमन होते. पेठाली गावचे एक प्रतिष्ठित ग्रामस्थ म्हणून ज्यांची ओळख म्हणजे सन्माननीय नामदेव शेटकेणी यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती म्हणून स्थानापन्न व्हायचं आहे. गो टू साईराजे. थँक्यू. यावेळेस लाईन बघावी लागेल. यास आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 22 या ठिकाणी लागू होत आहे. दहा फलकावरती धावसंख्या मात्र येतील ते मात्र एकेरी अंकाने नऊ धावसंख्या. दहा फलकावरती विकेटचे सातत्य टिकवायला होते. मात्र अद्याप ही पाच चेंडूचा खेळ संपलाय. तर अंतिम चेंडू या षटकातील असेल. साजिद चांगली गोलंदाजी करत होता. करण्याचा प्रयत्न चेंडू गाजी क्षेत्रक्षक. फक्त सिंगल सिंगलला जास्तीत जास्त प्राधान्य दिलं जात आहे. आणि बघता बघता एक धाव अंकित होईल. डबल डिजिट मध्ये धावसंख्या आपण पाहू शकाल. दस कदम कोण होणार यावेळेस बाजीराव सिंगाम. या सोनेरी चमचमणाऱ्या ट्रॉफीवरती असा कोणता संघ असेल कि तो या सोनेरी ट्रॉफीवरती आपल्या नावाचा ब्रँड यावरती कोरेल याकडे नजरा लागल्या ते माझ्या क्रियारसिकांच्या. स्वागत असेल पुन्हा एकदा वन्स अगेन आलेल्या तमाम रसिकांचं. या कैलासवासी विकास पेठाली आणि शिवांश इलेव्हन पुरस्कृत 2018 16 सरसे स्वागत आणि घेऊन जातो क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती. यावरती लढत असेल. उशीर आलेल्या प्रेक्षकांना सांगू इच्छितो चालू सामना सिद्धी करूल विपक्ष. फायनलचा सामना सिद्धी करूला विपक्ष ओवले. ओवले संघाच्या बाजूने जास्तीत जास्त सामना झुकताना आपण या ठिकाणी बघतोय. समीकरण होतंय 24 चेंडू 23 धावांची आवश्यकता होती. मात्र आता गरज आहे ती 18 चेंडू आणि गरज आहे अद्यापी 13 धावांची. प्रथम पारितोषिक जर आपण बघितला 50,000 चमचमणारी ट्रॉफी. द्वितीय पारितोषिक 25,000 आणि चमचमणारी ट्रॉफी. मॅन ऑफ द सिरीज साठी जर आपण बघितला
कैलासवासी विकास फोर्स पेठाली मैन ऑफ द सीरीज कैलासवासी प्रभार केनी यांच्या स्मरणार्थ एक लाजवाब तलवार या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे। तर कोण होणार या थोड्या वेळातच याचा निर्णय लागेल। गोलंदाज तयार होईल, लाईन बघा लागेल। यस इट इज अ व्हाईट आंतरराष्ट्रीय नियमक 22 वन्स अगेन लागू होते। अगोदर तुमच्याकडे धावसंख्येला आकार कमी याला म्हणतात दुष्काळात 13वा महिना। गोलंदाज तयार होते वन्स अगेन। पुन्हा एकदा विक्रांतनी जी काल गोलंदाजी केली होती जबरदस्त, काय लाईन आणि काय टप्पा ठेवला होता, मात्र कुठे गेला तो विक्रांत, कुठे तरी आत्मविश्वास गमावून बसलाय। या ठिकाणी स्टेपआउट केला, वाटर लाईव्हली डिलिव्हरी ट्रेमेंडस माइंड ब्लोइंग, जसं मी वक्तव्य केलं होता त्याच वक्तव्याला साजेशी गोलंदाजी करतोय हा गोलंदाज विक्रांत। जबरदस्त गोलंदाजी करत असतो विक्रांत। मध्ये टेकणी डावडे हाताचा फलंदाज शेवटपर्यंत नजरा टेकून आहे गोलंदाजावरती, कुठल्या प्रकारचा चेंडू फेकील सफल झालाय यावेळेस पाहूया। यावेळेस फुल अँड सक्सेसफुल, मात्र या ठिकाणी सक्सेसफुल होत नाही, अपयश पदरी येत। मात्र या ठिकाणी कुठेतरी लगाव लगाम लावण्याचा प्रयत्न गोलंदाजाच्या माध्यमातून आपण बघतोय। गोलंदाज विक्रांत याच्या माध्यमातून षटक क्रमांक दुसरा प्रगती पथावर, पहिला चेंडू व्हाइट, दुसरा चेंडू निर्धाव, तिसरा चेंडू निर्धाव, षटक क्रमांक दुसरा प्रगती पथावर गोलंदाज तयार। या ठिकाणी डावड्याचा फलंदाज खेळण्यासाठी तयार, मात्र गोलंदाज पुन्हा एकदा वन्स अगेन चांगली चेंडू फेकल्यावर आपल्याच फॉलोथ्रोमध्ये फेकण्याचा प्रयत्न। व्हॉट अ फिल्डिंग, व्हॉट अ फिल्डिंग, अप्रतिम अप्रतिम, जबरदस्त गोलंदाजीचा मुजोरा पेश करतोय, प्रेक्षकांना आनंद देतोय, प्रेक्षकांना मेजवानी देतोय। मात्र या ठिकाणी गरज असेल अद्यापही येणारे चेंडू 12 धावसंख्येची अद्यापही गरज असेल। अद्यापही बघितलं तर या षटकातील दोन चेंडू आणि उर्वरित दोन षटक 14 चेंडू यावेळी षटकात चांगला आहे। मात्र त्या ठिकाणी एक धावसंख्या तिथे पूर्ण, दुसरीचा प्रयत्न असेल का, मात्र या ठिकाणी प्रयत्न नाही, फक्त सिंगल सिंगलच्या माध्यमातून धाव फलकावती धावसंख्या ट्रॅव्हल होईल ती मात्र 12 धावसंख्या धाव फलकावरती। गोलंदाजी मार्क एंडवर उभा असेल विक्रांत, प्रेक्षकांना चांगली मेजवानी दाखवते। 13 चेंडू 11 धावांची गरज, समोर प्रमोद सारखा खूखार शिकारी म्हणून त्याला संबोधला जातोय तोच फलंदाज या ठिकाणी स्ट्राईक एंड ला उभा असेल। रन एंड करून गोलंदाज वन्स अगेन, फटका चांगला आहे, एक धाव तिथे पूर्ण, दुसरीचा प्रयत्न, वेट अँड वॉच असा नियम या ठिकाणी कॉल दिला जातो। फक्त सिंगल सिंगलच्या मदतीने धावफलकाची धावसंख्या ट्रॅव्हल होईल ती मात्र 13, आता गरज असेल 12 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता। एक चेंडू आहे असेल हेमंत, पहिला चेंडू असेल होता, सिंगलच्या बरोबरी धावसंख्या 13, उर्वरित समीकरण 13 चेंडू आणि 10 धावांची गरज। सामना असा होता 10 चेंडू आणि तब्बल 33 धावा, तेव्हा मजा आली असे प्रेक्षकांना षटकार चौकार बघायला, पण तसं काय घडलं नाही कारण गोलंदाजी तेवढी ताकदीची टाकली होती या ओवले संघाच्या माध्यमातून। वन्स अगेन पुन्हा एकदा गोलंदाजी तयार, अंतिम चेंडू प्रगती पथावर, फटका चांगला आहे, लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मधून चेंडू, एकदा सध्या पूर्ण, दुसरीचा प्रयत्न होता मात्र धाडच नाही। यावेळी सचिनला गरज नसताना दोन धाव लागतील, दोन धावांच्या मदतीने धाव फलकावती धावसंख्या ट्रॅव्हल होईल ती मात्र 15, अद्याप ही 12 चेंडू 8 धावांची गरज। चांगली गोलंदाजी केली विक्रांत यानं, कारण पूर्णपणे बेड्या पायामध्ये जंजीर बांधण्याचं काम विक्रांतच्या गोलंदाजी त्याने दाखवलं, त्याने धावसंख्या खर्च केला फक्त 5, एक फलंदाज झाला नाही तरी चांगली गोलंदाजी केली। पहिला गोलंदाज साजिदला मार मिळाला 10 धावांचा, नंतर विक्रांतला त्याला 5, मात्र यावेळेस गोलंदाज विक्की विक्कीवरती भरोसा दिला जातोय।
बारा चेंडू आठ धावांची गरज सामना हवा होता आठ चेंडू आणि बारा तर प्रेक्षकांना मजा आली असती जसं घडलं नाही बारा चेंडू आठ धावांची गरज गोलंदाज तयार सहजरित्या खेळून काढला चेंडू ट्रॅव्हल होतो माझं डीप मिडवेट करे तोपर्यंत क्षेत्रक्षक येणार वाकण्या तोपर्यंत आधी होता फलंदाजांना सिंगल ट्रॅव्हल करण्याचा सिंगलच्या मदतीने धावपळ करत असून त्या सोला आता गरज असेल अकरा चेंडू आणि सात धावांची गरज समोर फलंदाज डावऱ्या हाताचा एक चांगला खेळ त्याच्या माध्यमातून प्रमोद गायकवाडला आपण बघतोय गोलंदाज तयार होतो यावेळेस विकीचा यावेळेस फटका चांगला आहे मात्र त्या ठिकाणी टायमिंग व्यवस्थित बाकीचं काम निष्ठे चोखरित्या पूर्ण करतोय षटक क्रमांक दुसरा तिसरा प्रगती पथावर असेल उर्वरित समीकरण सात धावांची गरज येणार आहे चेंडूवरती गोलंदाज तयार होतो राणा हॉस्पिटल एंड करून गोलंदाज सज्ज यावेळी जबरदस्त फटका डीप मिडवेट केले चेंडू ट्रॅव्हल होतोय तो पण फक्त सिंगल सिंगलच्या मदतीने धाव फलकावतो धाव संख्या येईल ते मात्र सतरा आता मात्र काही चेंडूंचा खेळ बाकी आणि गरज असेल ते एका षटकाराची म्हणजे सहा धावांची गरज समोर फलंदाज त्याच्यामध्ये क्षमता आहे दर्जा आहे गुणवत्ता आहे ताकद आहे नजाकत आहे असा गोलंदाज विकीला मात्र या ठिकाणी अंकुश ठेवावा लागेल अद्याप सात धावांची गरज गोलंदाज तयार यावेळी चेंडू चांगला होता पडल्यानंतर झपकन आत होतोय टायमिंग मात्र चांगले होत नाही विकी चांगली गोलंदाजी दाखवतोय अंतिम क्षणापर्यंत चालणारा सामना प्रेक्षकांच्या थेट भेटीला येतोय सामना बघतोय ओवले पक्ष सिद्ध करूया दोन्ही बलाढ्य संघाच्या बाजूने धाव फलकावते धाव संख्या ते अठरा अद्याप पाच धावांची गरज यावेळी स्वागत केला चेंडूसी मारे बाहेर बनकट चौकार चौकारांच्या मदतीने धाव फलकात संख्या बावीस उरलेली समीकरण येणार आहे चेंडूची गरज असेल फक्त सिंगल एक धावांची आवश्यकता असेल गोलंदाज विकी तयार अंतिम चेंडू या ठिकाणी सफल झालेत लाईन बघावी लागेल मात्र या ठिकाणी पंच आमच्या इमनकेने दिवसभरामध्ये दोन दिवसामध्ये ज्यांनी अप्रतिम मेहनत केली त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत पांडुरंग पाटील साहेबांना विनंती असेल या मंचावरती आपल्या देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत हा तर या मॅच मॅन ऑफ द मॅच हिरो तर पीटीसी लाईव्ह आपण समोर या निश्चित तोपर्यंत स्वागत समारंभ आलेल्या तमाम मान्यवरांचं खूप खूप स्वागत